आम्ही हिंदू समाजात हीन गणले आहोत. इतकेच नव्हे तर हिंदूंच्या असमानतेच्या वर्तणुकीमुळे आम्ही सर्व हिंदुस्थान देशामध्ये सर्वांपेक्षा हीन गणले गेलो आहोत. हा कलंक धुवून काढण्याकरता, नरदेहाचे चीज करण्याकरता जर कोणता एखादा उपाय असेल तर तो म्हणजे हिंदू धर्माचा, हिंदू समाजाचा त्याग करणे हाच होय. हिंदू धर्मात तुम्हाला स्वातंत्र्य आहे काय? दरेक नागरिकाला कायद्याने जेवढे व्यवसाय स्वातंत्र्य आहे तेवढे स्वातंत्र्य तुम्हालाही आहे असे काही लोक तुम्हाला म्हणतील, परंतु या म्हणण्यात खरोखरी काही अर्थ आहे काय? ज्याला जन्मजात धंद्याशिवाय दुसरा कोणताही धंदा समाज करू देत नाही त्या माणसाला तुला व्यवसाय स्वातंत्र्य आहे असं सांगण्यात काय हसील आहे? ज्याला संपत्ती मिळवण्याचे कोणत्याही प्रकारचे द्वार खुले नाही त्याला तुझ्या संपत्तीला कोणीही हात लावू शकणार नाही, तुझी संपत्ती उपभोगण्यास तू स्वतंत्र आहेस असं सांगणं म्हणजे त्याची थट्टा करणं होय. अस्पृश्यांनी चांगला पोशाख घालून हिंडावे असा हक्क कायद्याने दिला आहे, पण हिंदू समाज तसे कपडे वापरू देत नाही. तर मग त्या हक्काचा उपयोग काय? ज्या हक्काला समाजाची आडकाठी आहे, हरकत आहे, तो हक्क कायद्यानं जरी दिला असला तरी त्याचा काही उपयोग नाही. अस्पृश्य लोकांना कायदेशीर स्वातंत्र्यापेक्षा सामाजिक स्वातंत्र्याची जास्त जरुरी आहे. सामाजिक स्वातंत्र्य जोपर्यंत तुम्हाला प्राप्त होत नाही तोपर्यंत कायद्याने कितीही स्वातंत्र्य दिले तरी त्याचा काहीही उपयोग होणार नाही. मनुष्य मात्राला जितकी शारीरिक स्वातंत्र्याची आवश्यकता आहे तितकीच मानसिक स्वातंत्र्याचीही आहे. ज्याचे मन स्वतंत्र नाही तो मोकळा असून गुलाम आहे, ज्याचे मन स्वतंत्र नाही तो जिवंत असून मेला आहे. मनाचे स्वातंत्र्य ही जिवंतपणाची साक्ष आहे. जोपर्यंत तुम्ही हिंदू धर्मात आहात तोपर्यंत तुम्हाला विचार स्वातंत्र्य प्राप्त होऊ शकत नाही. यावर कोणी असे म्हणतील की हिंदू धर्माने केवळ तुमचेच मानसिक स्वातंत्र्य हिरावून घेतले आहे असे नव्हे, तर हिंदू धर्माला प्रमाण मानणाऱ्या सर्व जातींचे मानसिक स्वातंत्र्य हिरावून घेतले आहे. हिंदूंमुळे सर्वच बौद्धिक गुलामगिरीत सापडले आहेत हे खरे, पण या बौद्धिक गुलामगिरीचे दुष्परिणाम सर्वच जातींना सारखे भोगावे लागत नाहीत. स्पृश्य वर्गाच्या ऐहिक सुखावर या बौद्धिक गुलामगिरीचा कोणत्याही प्रकारचा अनिष्ट परिणाम होऊ शकत नाही. हिंदू समाजाच्या व्यवहारात त्यांना वेदांनी आणि महाजनांनी उच्च पद दिलेले आहे, दुसऱ्यावर हुकूमत गाजवण्याकरता त्यांना अधिकार दिलेला आहे. सारा हिंदू धर्म वरिष्ठ वर्गाच्या हिंदूंनी वरिष्ठ वर्गाच्या संवर्धनाकरता रचलेला आहे. ज्याला ते धर्म म्हणतात त्या धर्मात तुम्हाला गुलामाची भूमिका दिलेली आहे. इतकेच नव्हे तर या गुलामगिरीतून तुमची सुटका होऊ नये अशा प्रकारची व्यवस्था त्या धर्मात केलेली आहे. म्हणून हिंदू धर्मातील या गुलामगिरीतून सुटका करून घ्यायची तुम्हाला जितकी जरुरी आहे तितकी उच्च वर्णीयाना नाही.